नजर लगवा तुझा नजर वे चली श्रीधर तू ठीक आहेस ना रे तुला कुठे लागलं नाही ना अहो छोटी मालकीण काहीच नाही झालंय मला तुम्ही अगदी वेळेवर आलात तुम्ही हात दिलात आणि खेचून घेतलात मला बघा मी व्यवस्थित आहे आणि तुमच्या नावाचा धाग आहे ना माझ्या हातात मला काय होणार आहे की देवाची कृपा आहे का त्याचा इशारा माहित नाही पण मी वेळेत पोहोचले नसते तर श्रीधर बाळा लागलं नाही तुला बाबा काय नाही झालंय मला ठीक आहे बरं आहे मी जावय बापू काय कवल्यावर सोडून काम करते जरा बघून करायचं ना आता काय झालं असतं तुम्हाला तर रेवती आणि रामजीचं काय झालं असतं रामजीला तर अटॅकच आला असता नाही म्हणजे एक उदाहरण दिलं लागलं नाही ना चला चला मग काम सुरू करा कम्प्लीट करून टाका आजच्या दिवसात श्रीधर चल आपण दोघे मिळून हे काम पटकन संपवून टाकू रेवती रामजी रेवती कौलावर चढून काम करते हे जर का अण्णांना कळलं तर नुसती कौलं नाही अख्खा बंगला रंगवायला सांगतील ते पण तुला माझ्यापेक्षा अण्णांना तूच जास्त चांगला ओळखतोस त्यामुळे अण्णा यापुढे वॉर्निंग नाही डायरेक्ट शिक्षा देणार मी देतोय ती वॉर्निंग समज त्यामुळे तुझ्या सुनेला आता घरी पाठव आणि काम पटापट करा आजच्या दिवसात कम्प्लीट पाहिजे रेवाताई तुम्ही घरी जा इकडच्या कामाचा आम्ही बघतो तुला कुठे लागलं नाही ना रे हो नाही नक्की 100% छोटी मालकी काही झालं नाही मला तुम्ही अगदी वेळेवर आलात आणि हात दिला त्यामुळे वाचलो मी वेळेवर पोहोचले नसते तर माहित नाही काय झालं असतं काही झालं नसतं मला हे बघा तुमच्या समोर उभा आहे की नाही मी एकदम हट्टा कट्टा काहीच नाही झालंय काय झालं अहो छोटी मालकीन किती छान दिसताय तुम्ही तेच होत्या तुम्ही MBA चा फॉर्म का नाही भरला अजून अरे ऍक्च्युली श्रीधर मी असं म्हणत होते की मी कॉरेस्पॉन्डन्स नी MBA करते कॉरेस्पॉन्डन्स म्हणजे डिस्टन्स लर्निंग दूरशिक्षण अहो कशासाठी दूरशिक्षण करायचं तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन शिका की अरे इतका काही फरक नाही पडत फुल टाईम आणि कॉरेस्पॉन्डन्स मध्ये छोटी मालकी नाव कॉलेजमध्ये जाऊन केलं तर तुम्हाला सेमिनार अटेंड करायला मिळतील तुम्हाला ग्रुप डिस्कशन मिळतं तुमचं प्लेसमेंट चांगलं होईल हो बरोबर बोलतोय तू श्रीधर पण ह्या फुल टाइम MBA ची फीस 2 लाख आहे आपल्याला हा खर्च खूप होईल श्रीधर वैशूचं पण कॉलेज सुरू आहे ना त्यामुळे तिचा खर्च आहेच हे आपण प्रॅक्टिकली विचार करूया उगाच आत्ता खर्च करून नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाहीये पण मीन काही नाही श्रीधर हे बघ कॉरेस्पॉन्डन्स MBA केला काय किंवा फुल टाइम MBA केला काय वर्क एक्सपिरियन्स हे जास्त महत्वाचं आहे आणि एकदा कामाचा अनुभव मिळाला की मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे स्काय इज द लिमिट बरोबर बोलताय तुम्ही छोटी मालकीन पण मला असं वाटतं तुम्ही कशासाठी तडजोड करायची अरे तडजोड कसली हे बघ तू काही काळजी करू नकोस मला मेहनत करावी लागेल ना मी ती करायला तयार आहे तू माझ्यावर विश्वास ठेव श्रीधर आणि हे बघ तुला या बाबतीत माझं ऐकावंच लागेल ठीक आहे आता तुम्ही ठरवलंय म्हटल्यावरती पूर्ण विचार करूनच ठरवलं असणार तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या बरोबर आहे
त्यामुळे तुम्हाला जिथून कुठून कोरेस्पॉन्डन्स करायचं असेल तुम्ही सांगा, तिथे आपण फॉर्म भरू. मी एक दोन युनिव्हर्सिटीजचे ऑप्शन्स बघितले आहेत, आपण एकदा बसून ठरवूया. पण एक प्रॉब्लेम आहे श्रीधर. कसला? मला ऍडमिशन घेताना माझे डॉक्युमेंट्स फॉर्म सोबत जोडावे लागतील आणि माझे सगळे डॉक्युमेंट्स तर तिथे बंगल्यावर आहेत. अरे हो, तुम्ही म्हणाला होता. एक काम करते, मी उद्या घेऊन येते, तू काळजी नको करूस. नाही, डॉक्युमेंट्स आणायला तुम्ही जायची काही गरज नाही, मी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येतो. अरे श्रीधर, पण नाही छोटी मालकी, या बाबतीत पण नाही आणि बीड नाही, या बाबतीत तुम्हाला माझंच ऐकावं लागेल. या आधीच मी अण्णा साहेबांना सांगून आलोय की छोटी मालकीन बंगल्याची पायरी सुद्धा चढणार नाही, आणि तरीही तुम्ही गेलात तर अण्णा साहेब चिडतील आणि मग ते काहीही करू शकतात. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे आहेत ना, मी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येतो. नमस्कार अण्णा साहेब. अरे आई साहेब, नमस्कार. नमस्कार. अरे जावई बापू, काय सकाळी सकाळी काम? ते छोटी मालकींना एमबीए साठी ऍडमिशन घ्यायची आहे, तर त्यासाठी त्यांची सगळी कागदपत्र हवी आहेत. त्यांनी सांगितलं की कागदपत्र कपाटात ड्रॉवर मध्ये ठेवली आहेत. देते रेवाला, व्हायचंच होत एमबीए, लगेच देते. थांबा, काही गरज नाही आज जायची. ती लग्न करून या घरातून बाहेर पडली तेव्हाच तिच्या सगळ्या गोष्टी आम्ही घरातून बाहेर फेकून दिल्या, नष्ट करून टाकल्यात. अहो, पण आपली मुलगी आहे ती, तिचं शिक्षण. किती वेळा सांगायचं तुम्हाला, ती आपल्यासाठी मेली आहे. तुमच्या लक्षात राहत नाही की माझ्या रागाचा अंत पाहतात. अण्णासाहेब, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं रागाच्या भरात बोलताय, पण अण्णासाहेब एकदा विचार करा, तुम्ही जर ती सगळी कागदपत्र नाही दिलीत तर छोटी मालकींचं शैक्षणिक नुकसान होईल. प्लीज असं करू नका. एमबीए करणं हे त्यांचं स्वप्न आहे अण्णासाहेब. नोकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथे बसलेलो नाहीये. मला वाटतं मी मालिनीला काय सांगितलं ते तू हे ऐकलं असेलच. आता निघायच. ठीक आहे, तुम्हाला कागदपत्र द्यायची नसतील तर नका देऊ. छोटी मालकींना लागणारी सगळी कागदपत्र मी बनवून घेईन, पण काही जरी झालं तरी त्यांचं स्वप्न मी पूर्ण करेनच. हा माझा श्रीधर देशमुखचा शब्द आहे. वैशू थांबा, मी चहा आणते. श्रीधर, अरे चहा घे ना, थंड होईल तो. श्रीधर, तू टेन्शन नको घेऊस, चहा पी बघू. दादा, अरे मी सांगते तुला, वहिनीचे सगळे डॉक्युमेंट्स परत बनतील आणि तिने मेलवर सगळे रोल नंबर्स पण दिलेत व्यवस्थित. ते मलाही माहितीये वैशू, पण मुद्दा तो नाहीये. हे बघ, छोटी मालकींची आतापर्यंतची सगळी कागदपत्र नव्याने बनवायची म्हणजे किती वेळ जाणार आहे त्यात. बरं, मला भीती या गोष्टीची आहे, या सगळ्या गडबडीत त्यांचा अभ्यासाचं वर्ष निघून जाऊ नये आणि ऍडमिशनचा फॉर्म भरायला पण आता फक्त 6 दिवस राहिलेत. लिसन टू मी, मी लिसन केलं तुमचं, आता माझं लिसन करा. मीडियाला गाठा, चटचट काम होतील. नाही श्रीधर, तू असं काही करणार नाहीस. अरे, ही आपापसातली बाब अशी चव्हाट्यावर आणायची का?
आणि काही झालं तरी आपलं आणि त्यांचं नातं आहे आता. बोडक्याची खासगी बाब, नात्याला आग लावा. नातं फक्त आपणच सांभाळायचं का? आणि त्यांनी काय करायचं? बाप बघितला ना, पोरीची पण काळजी करत नाही. नातं सांभाळतायत. हे बघ श्रीधर, मी ह्या वर्षी ऍडमिशन नाही घेतली तर काही मोठा आभाळ नाही कोसळणार आहे. मी पुढच्या वर्षी घेईन ऍडमिशन, सो डोंट वरी. शिकायला निघाले, घरदार संसार सोडून शिकतीये. बाप तो तसा, पोरगी अशी. छोम्मा, देखती हूँ तेरा ड्रामा. आहो चा. थैंक यू. चिरंजीव. हाँ अण्णा. यामध्ये तिची सगळी सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स आहेत, नीट ठेवा. नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात एक व्यक्ती अशी आहे की जी तिला मदत करायला कधीही एका पायावर तयार असते. आणि आत्ता या सगळ्याची तिला गरज आहे म्हटल्यावर तर किंवा कोणाच्याही हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. हो अण्णा, टेन्शन नका घेऊ. आणि आपल्याला महत्त्वाची मीटिंग आहे, लक्षात आहे ना? मी बाहेर थांबतोय. अभिलाषाकडून रेवाची सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स मिळवायची तरी कशी? देवा तूच मार्ग दाखव काहीतरी. छोटे मालक बाहेर गेले. माझं एक काम करायचं. वाय साहेब सांगा ना. हे इन्व्हलप घ्यायचं आणि तिथे त्या अभिलाषा मॅडम आहेत ना, सगळं नीट होऊ दे रे बाबा. वहिनी साहेब, काय काम होत? बाहेर हा लिफाफा सापडलाय, तुमचा आहे का? बघू. निघा तुम्ही. वय रेवती चांदूरकर. वीस लाखाची एंट्री. एक वर्षापासून रेवतीच्या अकाउंट मध्ये 20 लाख रुपये होते, पण मग ते काढले का नाहीत? अकाउंट मधून काढलेच नाहीत पैसे. क्या बात है अभिलाषा, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है.
आता रेवती सोबत डील तो बनती है। तिचे सर्टिफिकेट्स तिचे आणि तिचे पैसे माझे, कोणाला कळणार सुद्धा नाही आणि अण्णा साहेबांना तर नाहीच नाही। पण नॉमिनी तर आई साहेब आहेत ना, काय करू? रेवतीचे पैसे तिच्या अकाउंट मधून कसे काढू? बोल वहिनी, तू इथे का बोलवलंस मला? मगाशी म्हणालीस काहीतरी मदत करायची आहे, सांग कसली मदत करणार आहेस? रेवाताई, आजपर्यंत आपल्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आणि असतीलही। किती प्रॉब्लेम्स असले तरी शेवटी मी तुमची वहिनी आहे ना, ते सगळं जाऊ द्या। या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तुमचं शिक्षण कुठेही थांबू नये असं मला वाटतं, कारण मला माहिती आहे सुरुवातीपासूनच तुम्हाला खूप शिकायचं होतं, खूप मोठं व्हायचं होतं, तुम्हाला MBA करायचंय ना, तर जे काय घडतंय त्यामुळे सगळ्याला खिळ बसलो, म्हणून मी तुम्हाला इथं भेटायला बोलवलं। तुम्ही आता त्या घरच्या सून आहात आणि त्या घरच्या सुनेने स्वतःच्या पायावरती उभं राहणं खूप महत्वाचं। आपण मुद्द्याचं बोलूया? हो खरंच की बोलूयात की मुद्द्याचं। तुमचे सगळे सर्टिफिकेट्स आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळाले नाहीत, पण काय तुम्ही नवीन बनवाल, तेवढ्या हुशार तुम्ही आणि श्रीधर आहातच, पण या सगळ्या गडबडीत तुमचं MBA एक वर्ष वाया जाईल ना। हे जेव्हा मला कळालं ना, खूप अस्वस्थ झाले, खूप काळजी वाटली मला तुमची, म्हणून शेवटी खूप विचार केला आणि तुमचे सगळे सर्टिफिकेट्स मी लपून घेऊन आले तुम्हाला द्यायला। काय? हळू। एक प्रॉमिस करा, काही झालं तरी तुम्ही हे कोणाला सांगणार नाही। हीच आहे ना तुमची फाईल? हो हीच आहे माझी फाईल, माझे सगळे डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेट्स आहेत ह्यात। थँक्यू सो मच वहिनी। काय झालं? आता मी तुमचं इतकं महत्वाचं काम केलंय म्हटल्यावरती तुम्हालाही माझं महत्वाचं काम करायला लागेल ना। कुठलं काम? तुम्हाला फक्त चेकवर सह्या करायच्या। चेकवर सही? काय अण्णा साहेबांनी असंही तुमचं नाव टाकून दिलेलं आहे आणि ते तुम्हाला तर काहीही देणार नाहीये। जे तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या आणि जे मला हवं ते मला द्या, सिंपल। रेवाताई थँक यू सो मच। माझी फाईल ठीक आहे? तुमची फाईल चेकवर सही मी काही न घेताही दिली असती तुला। हो रेवाताई, तुम्ही सही नक्कीच दिली असते हो, पण ते बरं दिसलं नसतं ना। अनायसे तुम्हालाही फाईल हवी होती, मग म्हटलं तुमचंही काम होईल आणि माझंही काम होईल। चला मी निघते, मला बँकेत जायचं, उशीर झालाय ना। ओके अभिलाषा बाई, ये है तेरा तमाशा। नजर लगवा तुझा नजर वेटली,